अजित पवारांविरोधात सख्खा भाऊ मैदानात, शरद पवारांना एकटं सोडणं चुकीचं, श्रीनिवास पवारांची अजित पवारांवर टीका, शेत करायला दिलं म्हणून मालक होत नसल्याचाही टोला। बारामतीकरांना फसवणाऱ्या अजित पवारांना माझा आवाका किती आहे लवकर कळेलच, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विजय शिवतारेंचा अजितदादांना इशारा। ठाकरेगड सांगलीच्या बदल्यात रामटेकची जागा काँग्रेसला देणार, विश्वजित कदमांचा मात्र सांगली सोडण्यास नकार, सांगलीची जागा काँग्रेसच लढेल, नाना पटोलेंचं स्पष्टीकरण। उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देण्यात आली, शिवाजी पार्कवर ठाकरेंना सभा घेण्याचा अधिकार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घणाघात। मराठा आरक्षण आंदोलकांवरील अदखलपात्र गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा, तर गंभीर गुन्ह्यांबाबत लवकरच निर्णय, शिंदेची माहिती। दिल्लीमध्ये आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक, तर उद्या महायुतीची बैठक होण्याची शक्यता, जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होणार का याकडे लक्ष। कमळ सोडून घरफोडीसाठी हातोडा हातात घ्या, वसमतमधील सभेत उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात, तर हिंगोली मतदारसंघ जिंकणारच, ठाकरेंचा निर्धार। मुंबई मनपाचे आयुक्त इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि पी वेलारसू यांना पदावरून हटवलं, केंद्रीय निवडणूक आयोगाची कारवाई। विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा, नागपूर वर्धा यवतमाळ जिल्ह्यात गारपिटीमुळे मोठं नुकसान। 3 दिवसांमध्ये संपूर्ण माहिती द्या, निवडणूक रोख्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचे स्टेट बँकेला आदेश, प्रतिमा मलिन होत असल्याची बँकेची सारवासारव। व्लादिमीर पुतीन 5व्यांदा रशियाच्या अध्यक्षपदी विराजमान, पुतीन यांचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 88% मतांनी विजय, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।